हिंदू समाजावर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने काल नांदेड येथे भव्य असा मूक मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा सकाळी 11:30 भोजालाल गवळी चौक येथून सुरू झाला आणि या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे करण्यात आला। या मोर्चामध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय अशी होती। जास्तीत जास्त हिंदू बांधव या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले होते। त्याला प्रतिसाद देत या मोर्चामध्ये प्रचंड अशी गर्दी दिसून आली। यावेळी अनेक मान्यवरांनी सध्याची हिंदूची स्थिती आणि देशामध्ये घडत असलेल्या नकारात्मक घटनाबद्दल लोकांसमोर आपली मते व्यक्त केली। कन्हैयालाल के हत्यारों को फांसी दो अशा प्रकारचे छोटे पोस्टर्स, त्याचबरोबर देवी देवताओं का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा प्रकारचे पोस्टर महिलांच्या हातामध्ये दिसून आले। यावेळेस महिलांनी भगव्या रंगांच्या साड्या परिधान केल्या होत्या। हिंदू समाजावर वारंवार होणाऱ्या या अत्याचाराच्या विरुद्ध हा मूक मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला। यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली। विश्व हिंदू परिषदेनं ठरवल्याप्रमाणे 24 जुलै आज दुपारी 12 देशातल्या सगळ्या प्रखंडामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मूक मोर्चाचं आयोजन करून शांतपणे कलेक्टर साहेबांना जाऊन निवेदन देणे असा विषय ठरला होता की देशामध्ये जे दहशतीचं वातावरण झालेलं आहे, उदयपूरच्या घटनेनंतर, अमरावतीच्या घटनेनंतर किंवा त्याही अगोदर झालेल्या गळा कापून हिंदू समाजाला, हिंदू तरुणांना मारण्याचा जो विषय झालेला आहे, हा जिहाद जो आहे हा जिहाद बंद झाला पाहिजे। प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा मारण्यात आलेलं आहे। मग हरियाणाची घटना असेल, बिहारची घटना असेल किंवा असंख्य घटना, कारण अधिकारीसुद्धा हिंदूच आहेत, त्यांना जे लागू करायचं आहे कोणता तो त्यांचा जे हिंद आहे कोणता तो त्यांना 2047 भारताला मुसलमान राष्ट्र करायचं आहे, त्यासाठी चालू असलेला प्रयत्न आहे। त्या प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हिंदू समाजानं जागा व्हावं आणि हिंदू समाजानं आपण जागा झाल्यानंतर शेजाऱ्याला सुद्धा जागा करावं, मूकपणे शांतपणे आपल्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात। सुडो सेक्युलरिझम सोडून देऊन खरा सेक्युलरिझम अंमलबजावणीत आणावा असं विश्व हिंदू परिषदेला वाटतं, म्हणून हा मूक मोर्चाचं आयोजन होतं। जय श्रीराम। हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी।